You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. ओ दादा, ओ थोडं मागे वाना. काय, आमचे निलेश लंके साहेब हे पहिल्यांदाच खासदार झाल्यामुळे पहिल्यांदाच कामोठ्यामध्ये त्यांचं आगमन होते, त्याच्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आणि दहीहंडीच्या निमित्ताने आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही कामोठ्यामध्ये सर्व पारनेर रहिवासी संघ म्हणजे सर्व पारनेर्स ची लोक असल्यामुळे आम्ही इथे त्यांचा कार्यक्रम आणि त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आणि पेढे तुला आमच्या ढवन परिवारातर्फे आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या तर्फे म्हणजे पेढे तुलाचा त्यांच्या वजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. राणीताई निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. हो, मुंबईत राहणारे किंवा नवी मुंबईत राहणारे जे पारनेरकर आहेत त्यांची इच्छा आहे का, काय सांगा? राणीताई या आमच्या भावी आमदार म्हणजे आमदार झाले तर समजा असं की त्यांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की त्यांनी आमदारकी लढवावी. मी निलेश लंके प्रतिष्ठानचा अध्यक्ष, माझी अध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे. असं सांगता येत नाही की निलेश लंके हे खासदार झाले म्हणूनच हा कार्यक्रम होतोय. आम्ही असे सामाजिक कार्यक्रम कमीत कमी 2018 पासून असे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. या पारनेर मध्ये या आपल्या कामोठ्यामध्ये पारनेर नगरकडील बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत आणि निलेश लंके प्रतिष्ठान हे सामाजिक काम करत असतं. त्या माध्यमातून आम्ही कोणतीही निवडणूक किंवा काही डोळ्यासमोर ठेवून हे कोणतंही उद्दिष्ट आमच्या समोर नसतं. आमचं फक्त सामाजिक काम करणं आणि निलेश लंके साहेबांना साथ देणं हेच आमचं काम असतं. नाही, नक्कीच लढाऊ आहेत, पूर्ण घर लढाऊ आहे. निलेश लंके साहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे, त्यांचं काम सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांनी करोना काळात काय काम केलेलं आहे किंवा आजही जे काही करत असतील 24 तासामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे ते 2 तास सुद्धा झोपत असतील, बाकी सर्व 22 तास सदैव जनतेसाठी सेवा करत असतात. त्यांचं ब्रीदवाक्यच आहे 24 तास 365 दिवस. त्या माध्यमातून ते काम करतात. मग असं जर काम करत असतील, जनतेची सेवा करत असतील, तर नक्कीच राणीताईंना विधानसभेसाठी संधी मिळावी अशी आमची सर्वांची माफक अपेक्षा आहे.